नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहत आहे TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे असं अमोल मिटकरी म्हणतात। छगन भुजबळांनी सरकार विरोधात भूमिका मांडलेली नाही असं देखील मिटकरींनी म्हटलंय। सरकार विरोधी भूमिका कुठे भुजबळ साहेबांनी मांडलेली नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक लाईन ठरलेली आहे की ओबीसी आणि इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, जातीनिहाय जनगणना पण झाली पाहिजे। ही मागणी जी पक्षाची आहे तीच मागणी भुजबळ साहेब मांडत आहेत। याच्यामुळे तुम्ही गफलत कृपा करून करू नका, ही पक्षाचीच लाईन आहे आणि ती भुजबळ साहेब मांडत आहेत।